नमस्कार, हाय, हॅलो. मी ऋतुजा विलास पोटे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अन्नयात्रेमध्ये. आपल्या आजी आजोबांची पिढी असो ते आईवडिलांची किंवा आपली, आपण सगळेच बॉलिवूड प्रेमी आहोत, बसंतीपासून ते हाऊस द जोशपर्यंत. म्हणूनच अन्नयात्री तुमच्यासाठी घेऊन येत आहे अशाच युनिक आणि दमदार थीम घेऊन, म्हणजेच बॉलिवूड ढाबामध्ये इथल्या वातावरणापासून इथली स्पेशालिटी एक्सप्लोअर करायला. चला, लेट्स गो. आता आपण बसलेलो आहोत बॉलिवूड ढाब्याचे ओनर म्हणजे सुमित साळवी सरांच्या समोर आणि आपण त्यांना काही प्रश्न विचारूया. तर या हॉटेलची संकल्पना कशी सुचली तुम्हाला? म्हणजे हे हा कन्सेप्ट खरं तर खूप वेगळा आहे बॉलिवूडचं बॉलिवूड. राईट. ऍक्च्युली ना, आम्ही पनवेलमध्ये खूप आम्ही रिसर्च केला पहिले की आम्हाला स्टार्टअप करायचा होता आणि आम्ही तीन मित्रांनी मिळून सुरुवात केली. पण काही नवीन कॉन्सेप्ट काय काढायची म्हणून आमच्या डोक्यात पूर्ण असा ब्लॉक आलेला. तर मग आम्ही विचार केलेला की ना, थीम बेस्ड करायचं असेल तर बॉलिवूड ही संकल्पना आपण करूया. पण ही बॉलिवूडच का? कारण मग आम्ही बरेच माइंड मॅपिंग करून आम्ही विचार केला की ना, लहानपणापासून ते आपण आत्तापर्यंत फक्त बॉलिवूड फिल्म्स बघून पुढे पुढे आलेलो. आत्ता पण आपण तुम्ही पण बघितले असतील, मी पण बघितले, असे बरेच फिल्म्स बघून मी मोठा झालेलो. आणि फक्त यंग जनरेशनपासून ते बोडे वगैरे जे आहेत त्यांच्यापर्यंत ही संकल्पना पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या बॉलिवूडमधून केला. म्हणून आम्ही सगळं लहान सॉरी जे जुने फिल्म्स आहेत, नवीन फिल्म्स आहेत, आम्ही सगळ्यांचं इथे दाखवलेलं आहे. जसं शोले हा जुना फिल्म आहे, तानाजी नवीन फिल्म आहे. आम्ही सगळे फिल्म्सचं एक मिक्सर केलं आणि एक बॉलिवूड आम्ही तयार केलं. त्या कारण फूड आहे ही संकल्पना आम्ही तिथून अशी बाहेर काढलेली आहे. आताची जी मराठी युवा पिढी आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? म्हणजे तुम्ही एवढं सक्सेसफुल बिझनेस सुरू केला आणि तुमचं जे ढाबा आहे ते खूप सक्सेसफुल चालतंय. नाही, मी तर त्यांना सगळ्यांना असंच सांगेन की ऍक्च्युली प्रत्येकाने एक साईड बिझनेस करावाच. कारण मी सुद्धा एक स्वतः फाईन आर्टिस्ट आहे. पण मी लॉकडाऊन नंतर आम्हाला कळलं की एक वेगळा बिझनेस करणं गरजेचं पण आहे. आणि जर आपणच महाराष्ट्रात राहून जर आपण मराठी माणसांनी जर केलं तर आपल्याला प्रतिसाद देण्यासाठी आपलीच माणसं पुढे येतील. आणि मला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. पण आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि इकडचं जे ऍम्बियन्स आहे ते खरंच खूप कमाल आहे. तर या ऍम्बियन्स सोबतच तुम्ही आम्हाला असं बॉलिवूड मध्ये काय स्पेशालिटी देणार? मी तुम्हाला स्टार्टर्समध्ये तंदुरी लॉलीपॉप मी देऊ शकतो. कारण तिथे इकडे ना बरेच जे रेस्टॉरंट्स आहेत तिथे खूप कमी ठिकाणी असे मिळतात काही डिशेस जे आमच्याकडे आहेत, तर ते देऊ शकतो. एक बोटी कबाब जे इकडची आहेत पण त्यामध्ये फ्लेवर्स वेगवेगळे आहेत. मोमोजचे फ्लेवर्स वेगवेगळे आहेत, तुम्ही ते ट्राय करू शकता. चला तर मग आता आपण जाऊया इकडची स्पेशालिटी ट्राय करायला. आपण ऑर्डर केले मोमोज प्लॅटर आणि तुम्ही बघू शकता की हे टोमॅटोचं रोज बनवलं आहे, मिंट पेपर आहे, त्याच्यानंतर हे स्टीम मोमोज आहेत, शेजवान मोमोज आहेत, फ्राईड मोमोज आहेत आणि मस्त दोन चटणी दिलेल्या आहेत. आणि त्या चटणी बघून मला तर ही खूप क्रीमी वाटते, स्वस्त झालं कधी टेस्ट करते. तर आधी मी स्टीम मोमोजपासून सुरुवात करते. शेजवान याच्यात आलं लसूणची एक पेस्ट टाकलेली आहे त्यामुळे त्याचा फ्लेवर जास्त येतो आहे. आणि शेजवान चटणी फार तिखट नाही आहे, एकदम पण स्पायसी नाही आहे, नॉर्मल आहे, त्यामुळे तुम्ही हे ट्राय करू शकता. आता मी शेजवान मोमोज ट्राय करणार आहे. हे मी पुदिना चटणीसोबत ट्राय करते. एक लॉलीपॉपचा फ्लेवर असतो ना, ग्रेव्ही लॉलीपॉपचा तसा फ्लेवर आहे आणि खूप छान मस्त टेस्टी आहे हे. आणि ह्याच्यात जे चिकन आहे ते एकदम बारीक बारीक केलं आहे त्यामुळे ते डायजेस्ट पटकन होऊ शकतं. आणि आता फ्राईड मोमोज ट्राय करणार आहे.
मला ते खूप क्रिस्पी दिसतंय. फ्राईड मोमोज खूप क्रिस्पी होते आणि ह्याच्यात जे सॉफ आहे त्याची टेस्ट थोडी वेगळी होती ॲज कम्पेअर टू आधी जी मी मोमोज खाल्ले होते ते. ह्याच्यात थोडं कोथिंबीरचा हे येतो आहे, टेस्ट येते, फ्लेवर येतो आहे. तर तू ज्यांना कोणाला हे सगळे मोमोज ट्राय करायचे असतील त्यांनी नक्की हे ट्राय करा, कारण ह्याच्यात खूप मोमोज येतात आणि मेन म्हणजे हे रिझनेबल आहे. आणि बेस्ट जर या तिघांमधनं कुठला असेल तर मला सर्वात जास्त शेजवान मोमोज आवडले, कारण त्याच्यात खरंच लॉलीपॉपची एक वेगळी टेस्ट येते आणि थोडी व्हरायटी आहे त्याच्यात, वेगळं आहे. तर नक्की ट्राय करा. हे आहे बोटी कबाब आणि हे मस्त सेट करून दिलं आहे आपल्याला. याच्यावरती कोथिंबीर टाकली आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला चटणी पण दिली आहे. सो मी हे टेस्ट करते. याच्यात थोडे इंडियन स्पायसेस यूज केले आहे आणि थोड्या चीजचा पण फ्लेवर येतो याच्यात. आणि आय गेस त्यांनी याच्या आतमध्ये ना थोडं चिकन खिमा पण टाकलेला आहे आणि हे बोनलेस चिकन आहे. सो छान लागतं आहे आणि थोडे कोथिंबीर त्याच्यावरती टाकण्यामुळे त्याचा पण थोडासा फ्लेवर येतो त्याच्यात. आणि ही जी चटणी आहे पुदिन्याची ती मस्त आहे, एकदम कमाल आहे. तिखट नाही आहे कारण त्याच्यात थोडं दही वगैरे यूज केलं आहे, त्यामुळे त्याचा थोडा फ्लेवर येतो त्यात. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि आपल्यासमोर आता आहे तंदुरी लॉलीपॉप. तर मी ते टेस्ट करून तुम्हाला सांगते कसं आहे, कारण ह्याचं नाव थोडं वेगळं आहे. आपण युजली सगळ्या टाईप्सचा लॉलीपॉप खातो पण तंदुरी लॉलीपॉप आपण मी तर पहिल्यांदा खाते. ह्याचा जो मसाला मॅरिनेट केला आहे तो तंदूर मसाला आहे, त्यामुळे त्याची टेस्ट परफेक्टली त्या लॉलीपॉपमध्ये उतरली आहे आणि खरंच ते खूप खूप मस्त लागतं, एक नंबर लागतं आहे. आणि ते लॉलीपॉप आहे त्यामुळे थोडं थोडं त्याच्यात लॉलीपॉपचा पण एक फील येत आहे. तर तुम्ही जर तुम्हाला जर एक दोन्ही हवं असेल म्हणजे तंदुरीचा पण फील आणि लॉलीपॉपची पण टेस्ट, तर नक्की हे तुम्ही ट्राय करा, कारण हे त्याचं एक मिक्सचर आहे आणि हे खरंच छान लागतं आहे. नक्की ट्राय करा. आता खूप साऱ्या नॉनव्हेज डिशेस ट्राय केल्यानंतर आपण थोडं व्हेज ट्राय करणार आहोत आणि हे आहे जाफरानी पनीर टिक्का. तर इथे टोमॅटो आहे, कांदा आहे. पनीर खूप सॉफ्ट आहे आणि ते इथं कांदा, त्यानंतर टोमॅटो आहे, त्यामुळे त्याची पण थोडी थोडी पेस्ट त्याच्यात उतरली आहे आणि खूप स्पायसी आहे. आणि जर तुम्हाला खरंच स्पायसी आवडत असेल तर हे नक्की ट्राय करा. आणि स्टॅटर्सनंतर आता आपण मेन कोर्सला सुरुवात केली आहे. हे आहे मुर्ग मुसल्लम आणि तुम्ही बघू शकता ह्याच्यावरती क्रीम टाकलं आहे. आणि यातली सर्वात स्पेशालिटी अशी आहे की त्यांनी आपल्याला याच्यासोबत राईस आणि सॅलड पण दिलं आहे आणि ह्याची क्वांटिटीज एवढी आहे, ही याची सेपरेट ग्रेव्ही पण दिली आहे त्यांनी आपल्याला. आणि ह्याच्यात चिकनचे 4 पीस येतात, त्यामुळे तुम्ही आरामात पोट भरून खाऊ शकता. हे आहे बटर नान आणि रोटी. ह्याच्यावरती खरं तर असं बटर बटर टाकलं आहे आणि ते बघून खूप छान वाटतं, असं वाटतंय कधी खातोय आपण. आता हे बटर नानसोबत मुर्ग मुसल्लम ट्राय करूया. हे खूप स्पायसी नाही आहे, परफेक्ट आहे. आणि ह्याच्यावरती मलई यूज केली आहे त्यामुळे त्याचा थोडा फ्लेवर येतो आहे. आणि ह्याची जी ग्रेव्ही आहे त्याच्यात त्याने छोटे छोटे चिकनचे पीस करून टाकले आहे, त्यामुळे तुम्हाला चिकनच्या पीसच्या व्यतिरिक्त ते मध्ये मध्ये चिकन लागतं, त्यामुळे त्याचा एक वेगळा टेस्ट येते आहे त्याची. आणि आता आपण राईस ट्राय करूया. आणि आपल्याला सेपरेट ग्रेव्ही दिली आहे त्यासोबत. हा जीरा राईस आहे पण याच्यामध्ये कोथिंबीर जास्त टाकली आहे,
त्यामुळे कोथिंबीरचा खूप छान फ्लेवर येतो आहे त्याच्यात. आणि तुम्हाला जर हे कॉम्बिनेशन खरंच आवडलं असेल तर हे नक्की ट्राय करा. आणि ही जी रोटी आहे किंवा नान आहे हे खूप असं कडक वगैरे नाही आहे, एकदम सॉफ्ट आहे, पटकन इझिली तुटेल एवढं आहे आणि डायजेस्ट पण खूप छान होऊ शकतं लवकर. सो हे नक्की ट्राय करा. आता आपण ऑर्डर केलं आहे मोगॅम्बो राईस आणि ह्याच्यासोबत आपल्याला एक सेपरेट ग्रेव्ही दिलेली आहे. त्या ग्रेव्हीमध्ये बऱ्याचशा वेजीज आहेत, जसं की कॅप्सिकम आहे, बेबीकॉर्न आहे, कॉर्न आहे, मशरूम्स आहेत आणि ते नॉनव्हेज आहे पण ह्याच्यात व्हेज पण अवेलेबल आहे. आणि राईजला मस्त एक वेगळा कलर दिला आहे, जसं नाव युनिक आहे तशी तसा तो पदार्थ पण युनिक दिसतो आहे. आता आपण टेस्ट करूया आणि बघूया याची टेस्ट पण तेवढीच युनिक आहे का. ही जी ग्रेव्ही आहे ह्याच्यात आलं लसूण टाकलं आहे त्याने बारीक बारीक चिरून, त्यामुळे त्याची एक वेगळी टेस्ट येते आहे त्याच्यात. त्याच्यात ती उतरली आहे टेस्ट. आणि त्याने कॉर्न पण टाकलेलं आहे त्यामुळे तुम्हालाही माहिती आहे की कॉर्नची टेस्ट किती छान लागते ते. आणि हे जे चिकन आहे ते पण खूप सॉफ्ट आहे त्यामुळे ते आणि बारीक बारीक चिरलं आहे त्याने, त्यामुळे ते असं स्पेशल फील नाही होत वेगळं काही. आणि राईस जितका छान दिसतो आहे वरतून तेवढीच त्याची टेस्ट पण छान आहे. त्यांनी बासमती राईस यूज केलेला आहे, शिवाय ह्याच्यात मटार वगैरे सगळं आहे. आणि अशी वेगळी डिश छान आहे त्यामुळे मोगॅम्बो खुश हुआ, त्यामुळे नक्की ट्राय करा ही डिश. सगळ्यांच्याच फेवरेट बॉलिवूड मूवीजसोबत इथल्या बॉलीफूड धाब्याचा आस्वाद घ्यायला नक्की या. आणि तुम्हाला आमची व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून कळवा. त्याआधी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या यात्रेला. धन्यवाद.